विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस मार्च दोन आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बरेच विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही व्हिडिओ जेव्हा अपलोड करतात तेव्हा आम्हाला नोटिफिकेशन भेटत नाही तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एकदा क्रॉस चेक करून घ्या सबस्क्राईब केलेला आहे की नाही ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टोटल व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील व्हिडिओ हा फक्त पंधरा ते सोळा मिनिटाचा असेल आणि व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी असेल ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अलीकडेच जागतिक बँकेने म्हणजेच काय वर्ल्ड बँकेने कोणत्या देशाला दोनशे दशलक्ष डॉलर्सची तरतूद केलेली आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलंय सर्वांचं अभिनंदन पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बांगलादेश या देशाला दोनशे दशलक्ष डॉलर्सची तरतूद केलेली आहे कोणी जागतिक बँकेने मग या ठिकाणी ही जी काय तरतूद करण्यात आली आहे ती कशासाठी करण्यात आली आहे किंवा कोरोना पॅन्डेमिकच्या मदतीसाठी बांगलादेश या देशाला दोनशे दशलक्ष डॉलरची तरतूद केलेली आहे कोणी जागतिक बँकेने तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया प्रश्न क्रमांक पहिला कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने दोन हजार एकवीस बावीस साठी एकोणसत्तर हजार कोटी रुपयांचे देशभक्ती अर्थसंकल्प सादर केलेला आहे महाराष्ट्र तमिळनाडू गुजरात की दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो काही शब्द आहे देशभक्ती अर्थसंकल्प म्हणजेच काय म्हणता येईल देशभक्ती बजेट हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने किंवा राज्याने सादर केलेला आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने दोन हजार एकवीस बावीस साठी जवळपास एकोणसत्तर हजार कोटी रुपयांचे देशभक्ती बजेट सादर केलेले आहे आता या ठिकाणी दोन तीन गोष्टी जवळपास महत्वाच्या आहेत त्या एखादी एक लिहून घ्या पहिली गोष्ट लिहून घ्या शिक्षण आरोग्य आणि देशभक्ती उत्सवावर लक्ष केंद्रित केलेलं हे बजेट आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या पुढील टप्प्यात सर्वांसाठी मोफत कोविड लस देण्यात येणार आहे आणि तिसरा पॉइंट लिहून घ्या हे जे काही बजेट सादर केलं देशभक्ती बजेट दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये याच्यामध्ये शिक्षणासाठी तब्बल सोळा हजार तीनशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलेले आहेत ही सुद्धा गोष्ट तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता मग या ठिकाणी अशा प्रकारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने एकोणसत्तर हजार कोटी रुपयाचे देशभक्ती अर्थसंकल्प सादर केलेला आहे कोणत्या वार्षिक वर्षासाठी दोन हजार एकवीस साठी मग या ठिकाणी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाबद्दल बोलण्यात आलं तर ता दिल्लीबद्दल आपण काही महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया पहिली गोष्ट दिल्लीला भारताची राजधानी म्हणून केव्हा घोषित केलं तर एकोणीशे अकराला मुख्यमंत्री कोण आहेत दिल्लीचे सध्याचे अरविंद केजरीवाल उपराज्यपाल कोण आहेत अनिल बैजल राजधानी कोणती आहे नवी दिल्ली आणि ही जी काही राजधानी आहे ती कोणत्या नदीच्या किनारी आहे यमुना नदीच्या किनारी वसलेली आहे या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ते कोणकोणते आहेत हौजखास डिअर पार्क आणि सुलतानपूर पक्षी अभयारण्य आणि दोन महत्वाचे तलाव आहेत ओल्ड फोर्ट तलाव आणि सुलतानपूर तलाव पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन स्टार मार्क करून ठेवा अलीकडेच भारतातील कोणत्या नदीवरती जगातील सर्वात उंच कमानी पूल बांधला जात आहे या ठिकाणी कमानी या शब्दाचा तुम्हाला अर्थ समजला पहा हे जे अँगल आहे याला म्हणतात कमानी अँगल किंवा कमानी नावाचा कमानी आकाराचा पूल गंगा नदी यमुना नदी चिनाब नदी की गोदावरी नदी तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिनाब नदीवरती जगातील सर्वात उंच कमानी पूल बांधला जात आहे मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे चिनाब नदी आहे ते कोणत्या क्षेत्रामध्ये येते तर जम्मू काश्मीर या रिजनमध्ये येते किंवा जम्मू काश्मीरच्या मध्ये ही चिनाब नदी पडते मग या ठिकाणी ही जी काही उंची आहे ती जवळपास तीनशे एकोणसाठ मीटर्स एवढी सुद्धा आहे ती सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवून घ्यायची आहे आणि हा जो काही पूल आहे तो जगातील सर्वात उंच कमानी पूल बांधला जात आहे जम्मू काश्मीर या प्रदेशामध्ये अशा प्रकारे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा वन धन विकास योजनेसाठी नुकतेच कोणते राज्य मॉडेल स्टेट म्हणून उदयास आलेले आहे राजस्थान मणिपूर आंध्र प्रदेश की त्रिपुरा तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काय मणिपूर राज्य आहे ते मॉडेल स्टेट म्हणून उदयास आले आहे कशाच्या बाबतीत वन धन विकास योजनेच्या बाबतीत मग या ठिकाणी ही जी काही योजना आहे वन धन विकास योजना याचा उद्देश काय याचा हेतू काय तर याचा हेतू जर लगेच लिहून घ्या आदिवासींच्या उत्पादनांच्या मूल्यवर्धनातून आदिवासींचे उत्पन्न सुधारणे हे याच्या मागचा मेन उद्देश आहे अशा प्रकारे मग विद्यार्थी मित्रांनो ही जी काही योजना आहे वन धन विकास योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती मणिपूर राज्यामध्ये तर लगेच मणिपूर राज्याबद्दल लगे आपण काही महत्वाच्या गोष्टीवरती रिव्हिजन टाकून घेऊया पहिली गोष्ट मणिपूर राज्याची स्थापना झाली एकवीस जानेवारी एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत नजमा हेप्तुल्ला आणि राजधानी आहे इम्पाळ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपैमुख अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तीन स्टार मार्क करून ठेवा संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार एकवीस यामध्ये भारताचा क्रमांक काय आहे एकशे एकोणचाळीस एकशे पस्तीस एकशे पन्नास की एकशे दोन तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या भारताचा क्रमांक किंवा रँक या इंडेक्समध्ये एकशे एकोणचाळीसावा आहे मग या ठिकाणी हा जो काय इंडेक्स आहे तो कोणता आहे हॅप्पीनेस इंडेक्स टू थाउजंड ट्वेंटी वन या ठिकाणी याच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी ते खाली आता एक लिहून घ्या पहिली गोष्ट इंडेक्सचं नाव काय आहे हॅप्पीनेस इंडेक्स दोन हजार एकवीस या ठिकाणी तुम्हाला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट टॉप पाच देश कोणकोणते आहेत याच्यामध्ये फिनलँड आईसलँड डेन्मार्क स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या ठिकाणी तीन काही महत्वाचे देश आहेत जे की सध्या खूप चर्चेमध्ये आहेत त्यांची सुद्धा रँकिंग लिहून घ्या चीनची रँकिंग आहे चौऱ्याऐंशी पाकिस्तानची रँकिंग आहे एकशे पाच आणि बांगलादेशची रँकिंग आहे एकशे एक, hai, एक आता सर्वात महत्वाचा प्रश्न आता हॅप्पीनेस इंडेक्स दोन हजार आपण जर पाहिलं की फिनलँड आईसलँड डेन्मार्क स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे टॉप पाच देश आहेत मग आपल्या भारताचा नंबर कि वा कि वा किती आहे तर एकशे एकोणचाळीसावा आपल्या भारताचा नंबर आहे किंवा रँक आहे किंवा क्रमांक आहे आणि अजून एक गोष्ट किती देशांमध्ये ही रँकिंग ठरवण्यात आली होती तर जवळपास एकशे एकोणपन्नास देशांमध्ये ही रँकिंग ठरवण्यात आली होती आणि पहिले पाच पाहिले आणि शेवटचे दोन कोणकोणते आहेत तर एकशे एकोण पन्नास नंबरवरती आहेत अफगाणिस्तान आणि एकशे अठ्ठेचाळीस नंबरवरती आहे जिम्बाम्बे अशा प्रकारे सुरुवातीचे पाच आपल्या भारताचा नंबर आणि भारता शेवटचे दोन आणि सुरुवातीचे पाच अशा प्रकारचे सर्व सखोल माहिती घेतली आहे आपण या हॅपीनेस इंडेक्स दोन हजार एकवीस बद्दल याच्यातलाच तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे आफ्रिकेतील सर्वात उंच डोंगर किली मंजारो पर्वतारोहण करणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे हार्दिक गर्ग कुणाल दत्त अजय मित्तल किंवा विराट चंद्र तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्ही सी म्हणजेच काय विराट चंद्र हे जे काय व्यक्ती आहेत ते जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरलेले आहेत कशाच्या बाबतीत आफ्रिकेतील सर्वात उंच डोंगर किली मंजारो पर्वतारोहण करणारा मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे काय डोंगर आहे किली मंजारो हे कोणत्या खंडात येतं तर आफ्रिका खंडामध्ये येते अशा प्रकारची त्याची इमेज आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात पण ठेवायला सोपं जाईल अशा प्रकारची ही इमेज आहे आणि हे जे काही डोंगर आहे किंवा हा जो काही डोंगर आहे या डोंगराची उंची किती आहे बऱ्याच वेळेला विचारली आहे तर पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटर एवढी या डोंगराची उंची आहे ज्या डोंगराला सर्वात तरुण व्यक्ती जगातील ज्याचं नाव आहे विराट चंद्र यांनी सर केलेलं आहे आणि या ठिकाणी अजून एक नाव लक्षात ठेवा तांजिनियातील ज्वालामुखी म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं तर अशा प्रकारे विराट चंद्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहावा अलीकडेच मार्क रुट्टे चौथ्यांदा कोणत्या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत स्लोवेनिया जपान नेदरलँड की थायलंड सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेदरलँड तर नेदरलँड देशाचे सलग चौथ्यांडा पंतप्रधान म्हणून मार्क रोटे यांची निवड करण्यात आली आहे आणि नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी आणि नेदरलँड बद्दल आपण आत्ताच एक न्यूज पाहिली होती कोणती हॅपीनेस इंडेक्स दोन हजार एकवीस मध्ये नेदरलँड देशाचा कितवा नंबर आहे पाचवा नंबर आहे ही सुद्धा गोष्ट लगेच आपण रिव्हिजन करून घेतली या प्रश्नाच्या माध्यमातून पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा अकरावी हॉकी महिला राष्ट्रीय स्पर्धा कोणी जिंकलेली आहे कितवी इडिशन कोणता आहे अकरावं इडिशन आहे मराठीमध्ये काय म्हणता येईल याचं जे काय संस्करण आहे ते कितवं आहे अकरावं आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे महाराष्ट्र हरियाणा गुजरात की झारखंड तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा राज्याने अकरावी हॉकी महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप म्हणजेच काय स्पर्धा जिंकलेली आहे मग या ठिकाणी स्पर्धा कोणी जिंकली आहे हरियाणा मग या ठिकाणी हरियाणा राज्याचं वर्णन करण्यात आलं तर लगेच हरियाणा राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया पहिली गोष्ट हरियाणा राज्याची विद्यार्थी मित्रांनो स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे एक एक सहासष्टला मुख्यमंत्री आहेत सध्याचे मनोहर लाल खट्टर राज्यपाल आहेत सध्याचे सत्यदेव नारायण आर्य आणि राजधानी आहे चंदीगड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ते कोणकोणते आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या बँकेने आपला क्रेडिट कार्ड व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी सहाय्यक कंपनी स्थापन केलेली आहे पीएनबी बीओबी एचडीएफसी बँक की ऍक्सिस बँक तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पीएनबी बँक पीएनबी बँक म्हणजे काय पंजाब नॅशनल बँक तर या बँकेने आपला क्रेडिट कार्ड व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी तर या पीएनबी म्हणजे म्हणजेच काय पंजाब नॅशनल बँकेने आपला क्रेडिट कार्ड व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी सहाय्यक कंपनी स्थापन केलेली आहे या ठिकाणी पी एन बी म्हणजे पंजाब नॅशनल बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या बँकेची स्थापना म्हणजे पीएनजी ची स्थापना एकोणीस मे अठराशे चौऱ्याण्णव साली झाली सध्याची सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत एस मल्लिकार्जुन राव आणि हे जे काय पीएनबी बँक आहे त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न अशा प्रकारे प्रश्न क्रमांक नव्वा ताज्या अहवालानुसार भारतातील जे काही वनक्षेत्र आहे ते किती टक्क्यांनी वाढलेलं आहे बारा पूर्णांक पन्नास टक्के चौदा पूर्णांक साठ टक्के वीस टक्के की चोवीस पूर्णांक छप्पन टक्के तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास साडेचोवीस टक्के म्हणजेच काय करेक्ट सांगायचं म्हटलं तर चोवीस पूर्णांक छप्पन टक्के एवढं भारतातील वनक्षेत्रमध्ये वाढ झालेली आहे अत्यंत महत्वाची आणि अत्यंत खूप चांगली सुद्धा न्यूज आहे ही, ही कदाचित विचारल्या जाण्याची शक्यता आहे अशा प्रकारच्या न्यूज किंवा बातम्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी संयुक्त आयोग स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे जपान ऑस्ट्रेलिया कुवेत की रशिया तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुवेत आणि भारत या देशाने एक द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी एक संयुक्त आयोग स्थापन करण्याची नुकतीच घोषणा केली आहे मग कुवेत या देशाबद्दल आपण बऱ्याच दिवसानंतर ऐकलेलं आहे तर कुवेत हा काय आहे विद्यार्थी मित्रांनो मध्य पूर्वमधील एक देश आहे ज्या देशाचे पंतप्रधान आहेत सबाह खालिद अल सबाह राजधानी आहे कुवेत शहर आणि जे काय चलन आहे कुवेतचं ते आहे कुवेती दिनार अशा प्रकारे प्रश्न प्रश्नाचं उत्तर आणि उत्तराच्या संदर्भात थोडीफार माहिती ही सर्व माहिती महत्वाची आहे एका प्रश्नाच्या संदर्भात तर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा संयुक्त राष्ट्र फ्रेंच भाषा दिवस कधी साजरा केला जातो इंग्लिशमध्ये काय म्हणता येईल युनायटेड नेशन्स फ्रेंच लँग्वेज डे हा कधी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी वीस मार्चला दरवर्षी युनायटेड नेशन्स फ्रेंच लँग्वेज डे म्हणून केला जातो म्हणजेच काय संयुक्त राष्ट्र फ्रेंच भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो वीस मार्चला अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बारावा नुकोतीच प्रथम उच्चस्तरीय युएस चायना बैठक कुठे सुरू झालेली आहे या ठिकाणी या प्रश्नाचा गाभा काय युएस चायना आणि मीटिंग ठीक आहे एवढाच प्रश्नाचा या गावा आहे जर तुम्हाला प्रश्न विचारा युएस चायना मिटिंग ही सध्या कुठे सुरू झाली आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अलास्का आणि अलास्का काय आहे कुठे आहे युएस या देशामध्ये स्थित आहे तर अलास्का या ठिकाणी प्रथमच उच्चस्तरीय युएस चायना बैठक सुरू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा अवश्य फीडबॅक द्या आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आंतरराष्ट्रीय आनंद दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो मध्ये काय म्हणता येईल इंटरनॅशनल हॅप्पीनेस डे कधी साजरा केला जातो सतरा मार्च अठरा मार्च एकोणीस मार्च की वीस मार्च तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कार या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे तेवढंच जास्त महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद